नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील भागाला सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये काही भूमितीतील संकल्पना आहेत, त्या संकल्पना या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। पहिल्यात आपण बघणार आहोत ते म्हणजे रेषाखंड। आता रेषाखंड म्हणजे काय? रेषाखंड हा अनंत बिंदूंचा संच असतो। या रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात, पहिला म्हणजे ए आणि दुसरा म्हणजे बी। रेषाखंड हा अनंत बिंदूंचा संच असून ए आणि बी या दोन बिंदूंना आपण अंत्यबिंदू असं म्हणतो। म्हणजेच बिंदू ए आणि बिंदू बी आणि त्याच्या दरम्यानच्या सर्व अनंत बिंदूंच्या संचाला आपण रेषाखंड असं म्हणतो। रेषाखंड दाखवत असताना आपण रेख ए बी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा रेख बी ए असं सुद्धा म्हणू शकतो। रेख ए बी आणि रेख बी ए हे दोन्ही रेषाखंड एकरूप असतात, म्हणजेच त्यांची नावं जरी या ठिकाणी आपण भिन्न देत असलो तरी ते दोन्ही रेषाखंड एकरूप असतात। वेगळ्या भाषेमध्ये आपण असं सुद्धा लिहू शकतो ए बी बरोबर बी ए असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो। पुढची संज्ञा आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे किरण। किरण हा अनंत बिंदूंचा संच असतो। या किरणाला एक अंत्यबिंदू असतो आणि एक अनंत बिंदू असतो। अंत्यबिंदू आणि इकडल्या अनंत बिंदू या बिंदूंच्या दरम्यान जेवढे बिंदू आहेत या सर्व बिंदूंच्या संचाला आपण किरण बी ए असं म्हणतो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। बी हा याचा अंत्यबिंदू, थोडक्यात त्याला आपण आरंभबिंदू असं म्हणूया। हा किरण या बिंदूपासून आरंभ होतो आणि म्हणून याला आपण आरंभबिंदू असं म्हणतो। आरंभबिंदूपासूनचे जेवढे बिंदू या दिलेल्या किरणावर आहेत ते सर्व या किरण बी एवर असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून ही आकृती लिहित असताना किरण बी ए असंच नाव आपण दिलं पाहिजे। एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, किरणाचा आरंभबिंदू जो आहे त्याच बिंदूपासून किरणाचं नाव लिहायचं, आणि म्हणून किरण बी ए असं आपण या ठिकाणी नाव लिहू शकतो। तुम्ही जर या ठिकाणी किरण ए बी जर लिहिलं तर हे उत्तर चुकीचं आहे। किरण ए बी हे या किरणाचं नाव असू शकत नाही। आता दुसरं एक उदाहरण या ठिकाणी घ्यायचं म्हटलं तर पहा, या ठिकाणी झेड बिंदू आहे आणि या ठिकाणी मी वाय बिंदू दाखवलेला आहे। तर या ठिकाणी ह्या किरणाचं नाव लिहिताना किरण झेड वाय आपल्याला लिहिता येईल, किरण वाय झेड लिहून चालणार नाही। तर आरंभबिंदू ज्या ठिकाणी आहे त्या आरंभबिंदूपासून सुरुवात करायची कोणत्याही किरणाचं नाव लिहिण्यासाठी, आणि म्हणून या ठिकाणी किरण झेड वाय हे उत्तर बरोबर आहे। तुम्ही जर लिहाल किरण वाय झेड तर या ठिकाणी ते उत्तर चुकीचं असणार, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे रेषा। रेषा म्हणजे काय? रेषा हा अनंत बिंदूंचा संच असतो। या अनंत बिंदूपैकी कोणतेही दोन बिंदू आपण या रेषेवर दाखवलेले आहेत। रेषा दाखवत असताना रेषेच्या दोन्ही बाजूला बाणाची टोके दाखवलेली असतात, म्हणजे तो डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अनंत अंतरापर्यंत वाढत जातो असा बिंदूंचा संच म्हणजे रेषावर। या रेषावरील पी आणि क्यू हे दोन बिंदू आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत, आणि म्हणून या रेषेचं नोटेशन देत असताना नाव लिहित असताना रेषा पी क्यू असं आपण लिहू शकतो। किंवा एकाच शिरोबिंदूमध्ये जर आपल्याला नाव लिहायचं असेल तर बाणाच्या टोकाच्या पुढे अशा पद्धतीने एल एम एन कोणतेही अक्षर आपण लिहू शकतो, आणि एकाच शिरोबिंदूमध्ये नाव लिहिताना रेषा यल अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। तर हे झालं रेषेच्या संदर्भामध्ये। त्याच्यानंतर चौथा आपल्याला लागणारा अभ्यासायचा तो म्हणजे एकरूप रेषाखंड म्हणजे काय। आता आपण वरती रेषाखंड म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे। रेषाखंड हा अनंत बिंदूंचा संच असतो, त्याला दोन अंत्यबिंदू असतात, हे आपल्याला या ठिकाणी माहीत आहे। एक ठराविक लांबीचा रेषाखंड आपल्याला या ठिकाणी काढता येतो। आणि म्हणून एकरूप रेषाखंड म्हणजे काय? तर ज्या दोन रेषाखंडांची लांबी समान असते त्याला आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो। याच्यामध्ये पी क्यू या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर आहे, ए बी या रेषाखंडाची लांबीसुद्धा मी या ठिकाणी 5 सेंटीमीटर दिलेली, म्हणजे हे दोन रेषाखंड एकमेकांवर ठेवले असतात ते तंतोतंत जुळतात, आणि म्हणून या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणतात। आणि नोटेशनमध्ये ते आपल्याला दाखवताना पी क्यू बरोबर ए बी असं सुद्धा लिहिता येतं, किंवा ए बी बरोबर पी क्यू असं सुद्धा लिहिता येतं, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला लिहिता येईल रेख पी क्यू एकरूप रेख ए बी अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हे दोन रेषाखंड एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं। ही गोष्ट लक्षात ठेवा। अशा पद्धतीने आपण चार संज्ञांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे।
पाचवी संज्ञा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे, ती कोणती ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। पाहा, पाचवी जी संज्ञा आहे ती म्हणजे रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म। रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म। आता रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म कोणते? तर एक महत्त्वाचे तीन गुणधर्म या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत। समजा हा पहिला रेषाखंड या ठिकाणी मी दाखवलेला आहे। आपण या ठिकाणी म्हणू शकतो की या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर आहे। प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल पी क्यू बरोबर क्यू पी। प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो आणि म्हणून पी क्यू आणि क्यू पी हे वेगळे रेषाखंड नसून ते एकच आहेत, तर ते आपल्याला नोटेशनमध्ये या पद्धतीने लिहिता येतं। दुसरी आपल्याला या ठिकाणी व्याख्या सांगता येईल, हा समजा पहिला पी क्यू रेषाखंड आहे, याची लांबी 5 आहे, आणि दुसरा हा ए बी रेषाखंड आहे, याची लांबीसुद्धा 5 आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण रेषाखंडाचा दुसरा गुणधर्म अभ्यासू शकतो। पहिला रेषाखंड ज्यावेळेस दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो, त्यावेळेस दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो, आणि म्हणून या ठिकाणी रेषाखंडाचा हा दुसरा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येतो। म्हणजेच पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो परावर्तनता, परावर्तनता, आणि दुसरा जो आहे पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो, याला म्हणतो आपण सममितता। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि तिसरा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे। समजा पहिला या ठिकाणी पी क्यू दिलेला आहे 5, दुसरा ए बी दिलेला आहे 5 सेंटीमीटरचा, आणि तिसरा एक्स वाय दिलेला आहे तो सुद्धा 5 सेंटीमीटरचा। मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ज्यावेळेस पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असतो, तेव्हा तिसरा पहिल्याशी एकरूप असतो, याला आपण या ठिकाणी तिसरा गुणधर्म म्हणणार आहोत, तो म्हणजे संक्रमकता। तिसरा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल संक्रमकता। अशा पद्धतीने रेषाखंडाच्या एकरूपतेचे तीन गुणधर्म या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। पहिला परावर्तनता, दुसरा सममितता, आणि तिसरा संक्रमकता। अशा पद्धतीने परावर्तनता म्हणजे काय, सममितता म्हणजे काय, आणि संक्रमकता म्हणजे काय, हे तिन्ही गुणधर्म या ठिकाणी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। परत एकदा या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो म्हणून त्याला म्हणतात परावर्तनता। पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असतो तेव्हा दुसरा पहिल्याशी एकरूप असतो, याला म्हणतात सममितता। पहिला दुसऱ्याशी एकरूप असतो, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असतो, तेव्हा तिसरा पहिल्याशी एकरूप असतो, याला म्हणायचं संक्रमकता। अशा पद्धतीने एकरूपतेच्या रेषाखंडाचे तीन गुणधर्म या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही। आता याच्या पुढचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे रेषाखंडाचा मध्यबिंदू। रेषाखंडाचा मध्यबिंदू, परीक्षेला तुम्हाला याच्यावर एक प्रश्न विचारला जातो, रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे नेमकं काय। आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी ए बी हा रेषाखंड घेतलेला आहे, या रेषाखंडाच्या ए बी या रेषाखंडाची लांबी मी घेतलेली 10 सेंटीमीटर लक्षात घ्या, आणि त्याचा मध्यबिंदू मी या ठिकाणी घेतलेला आहे एम। रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्याला दरम्यानचा सिद्धांत या ठिकाणी असं लिहिता येईल ए डॅश एम डॅश बी। याचा अर्थ आपण याच्या अगोदरच्या तासाला बघितलेला आहे, एम हा बिंदू ए आणि बी या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेली आहे। परंतु एम कसा आहे, तर या ए बीचे यममुळे समान दोन भाग झालेले। याचा अर्थ ए बीची लांबी जर 10 सेंटीमीटर असेल तर ए एमची लांबी या ठिकाणी 5 सेंटीमीटर असणार आहे, आणि एम बीची लांबी या ठिकाणी 5 सेंटीमीटर असणार। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल ए एम आणि एम बीची लांबी ही 10 च्या निम्मे, म्हणजे किती 5, 10 च्या निम्मे म्हणजे कोणाच्या निम्मे, निम्मे म्हणजे 1/2, कोणाच्या ए बीच्या, ए बीच्या निम्मे 10 च्या निम्मे 5 आहेत, आणि म्हणून या ठिकाणी ए एम आणि एम बी या दोघांची लांबी जर आपल्याला काढायची असेल तर 1/2 × AB असं आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। अजून एखादं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो, समजा ए बीची लांबी तुम्हाला दिली 16 सेंटीमीटर, तर आपल्याला ए एम आणि एम बीची लांबी कशी काढता येईल, ए एम बरोबर एम बी बरोबर 1/2 × AB, ए बीच्या निम्मे म्हणजेच काय 1/2 × 16, बेक बे 82 16, म्हणजेच या ठिकाणी प्रत्येकाची लांबी
एम आणि एम बी ची लांबी प्रत्येकी किती 8 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी काढता येईल. आणि म्हणून हे हा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एम हा जर ए बीचा मध्यबिंदू असेल तर आपण एम बरोबर एम बी बरोबर 1/3 गुणिले ए बी, ए बीच्या निंपट लांबी या दोन रेषाखंडांची असते आणि म्हणून यमला आपण या ठिकाणी ए बीचा मध्यबिंदू म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीने मध्यबिंदूवर आधारित एखादा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडवता आला पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढचा भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत तो म्हणजे रेषाखंडाची तुलना. अथवा रेषाखंडाची तुलना म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे. आता समजा हा 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आहे, सो याला नाव देऊ आपण ए बी. आणि हा समजा 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड मी काढलेला आहे पी क्यू, याला नाव देऊया पी क्यू. हा 8 सेंटीमीटर, हा 5 सेंटीमीटर. आता आपल्याला रेषाखंडाची लांबी म्हणजे काय हे तर माहिती आहे. मग याच्यावर आपल्याला रेषाखंडाची तुलना करता येईल. ए बीची लांबी 5 आहे, पी क्यूची लांबी 8 आहे. 5 आणि 8 यापैकी कोणता अंक मोठा आहे? 8 मोठा आहे. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल ए बी या रेषाखंडापेक्षा पी क्यू हा रेषाखंड मोठा आहे कारण त्याची लांबी जास्त आहे. तर अशा पद्धतीने लहान रेषाखंड कोणता आणि मोठा रेषाखंड कोणता हे त्याच्या लांबीवरून आपल्याला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून ए बीपेक्षा पी क्यू हा रेषाखंड मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आता बघा लंब रेषाखंड म्हणजे काय किंवा रेषाखंडाची लंबता याला कसं बोलायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर अशा पद्धतीचा एक रेषा किंवा रेषाखंड दिलेला आहे गृहीत धरा आणि त्याच्यामधून अशा पद्धतीची एक रेषा काढलेली. ही रेषा बघितली तर या रेषाखंडाला लंब रेषा आहे. लंब म्हणजे तो ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या ठिकाणी 90° कोन करतो. आणि म्हणून या ठिकाणी समजा या रेषाखंडाला आपण ए बी म्हटलं आणि या रेषेला जर एल म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो रेख ए बी लंब रेषा एल. अशा पद्धतीने नोटेशनमध्ये आपण हे लिहू शकतो. याला म्हणायचं रेषाखंडाची लंबता. म्हणजे रेषाखंडाला रेषा जर 90° कोणामध्ये छेदलेली असेल तर त्या रेषाखंडाला ती रेषा लंब आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने काही बेसिक संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आज आपल्याला सराव संच 1.2 सुरुवात करायची आहे. सराव संच 1.2 याच्यातली काही उदाहरणं आपण या ठिकाणी अभ्यासासाठी घेणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा पहिलंच उदाहरण तुम्ही जर बघितलं तर खालील सारणीमध्ये संख्या रेषावरील बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत की नाहीत ते तुम्हाला शोधायचं आहे. आता बघा तुमच्या समोर उदाहरण ठेवायचं आहे. एचा निर्देशक दिलेला आहे 3. मी वाटल्यास इथं लिहून ठेवतो एचा निर्देशक या ठिकाणी -3 आहे. बीचा निर्देशक यांनी दिलेला आहे 5. सीचा निर्देशक दिलेला आहे 2. डीचा निर्देशक दिलेला आहे -7 आणि शेवटचा ईचा निर्देशक दिलेला आहे 9. आणि यावरून पहिला प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. रेख डी ई आणि रेख ए बी एकरूप रेषाखंड आहेत का अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. आता बघा एकरूप रेषाखंडांची व्याख्या आपण आत्ताच अभ्यासलेली. दोन रेषाखंड एकरूप केव्हा असतात? जेव्हा त्या दोन्ही रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा ते एकरूप असतात हे आपल्याला माहीत आहे. मग रेख डी ईची लांबी आपल्याला काढायची, रेख ए बीची लांबी काढायची. रेख डी ईची लांबी काढत असताना रेख ए बीची लांबी काढत असताना त्याचे निर्देशक जर तुम्हाला माहीत असतील तर त्या दोन रेषाखंडांची लांबी आपल्याला ठरवता येते. आपण उत्तरामध्ये बघूया. आपल्याला रेख डी ईची लांबी काढायची आहे. आपल्याला डीचा निर्देशक माहिती आहे. डीचा निर्देशक केवळ कोणता दिलेला आहे? -7 दिलेला आहे. ईचा निर्देशक कोणता दिलेला आहे? 9 दिलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला -7 मोठा की 9 मोठा हे आपल्याला माहिती आहे. 9 मोठा आहे हे आपण माहिती करून घेतलेलं याच्या अगोदर. आणि म्हणून मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक आपल्याला वजा करावा लागतो तेव्हा त्या दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला या ठिकाणी काढता येतं. आणि म्हणून पहिल्यांदा आपण काढूया रेख डी ईची लांबी म्हणजे डिस्टन्स डी ई. मोठ्या निर्देशकामधून 9 वजा करायचा, लहान निर्देशक -7. परत एकदा नीट लक्षात घ्या.
मोठ्या निर्देशकामधून वजा करायचा लहान निर्देशक वजाचा, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल नऊ कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील संख्येत चिन्ह बदलतं, आणि म्हणून नऊ अधिक सात बरोबर सोळा एकक एवढं रेख डीचं अंतर आपल्याला या ठिकाणी काढता येणार आहे। आता आपण रेख ए बीचं अंतर काढूया, याच्यासाठी आपल्याला एचा निर्देशक माहीत पाहिजे किती आहे वजा तीन, आणि बीचा निर्देशक किती आहे बीचा निर्देशक बघितला तर पाच आहे, मग वजा तीन आणि पाचमध्ये मोठा निर्देशक कोणता पाच, मग आपल्याला या ठिकाणी ए बीची लांबीसुद्धा काढता येणार आहे। मग या ठिकाणी आपण लिहूया रेख ए बी बरोबर नियम काय आपला मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करणे, मोठा निर्देशक आहे पाच याच्यामधून वजा करायचा लहान निर्देशक वजा तीन, या ठिकाणी कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील संख्येत चिन्ह बदलतं, या नियमाचा पुनश्च या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे, हा पाच जसाच्या तसा आणि हा वजा असल्यामुळे या वजाच काय होणार आहे अधिक होणार आहे, म्हणजे पाच आणि तीन किती आठ एकक एवढं अंतर ए बीचं असणार। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे डीचं अंतर सोळा एकक आहे आणि ए बीचं अंतर आठ एकक आहे, सोळा आठ एकरूप होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी फायनल उत्तर लिहिता येईल देअरफोर रेख डी ई बरोबर रेख डी इज नॉट इक्वल टू रेख ए बी, कारण का सोळा बरोबर आठ होऊ शकत नाहीत याचा अर्थ हे दोन रेषाखंड एकरूप असू शकत नाही, याला म्हणायचं एक याला म्हणायचं दोन आणि हे समीकरण आपण लिहिलं एक व दोन, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे। तर उद्या येताना तुम्ही म्हणजे येताना म्हणण्यापेक्षा उद्या तुमच्या वहीमध्ये प्रश्न पहिल्यातला दुसरा आणि प्रश्न पहिल्यातला तिसरा अशी दोन गणितं सोडवून या ठिकाणी दोनपैकी एखादं उदाहरण मला व्हॉट्सअपवर टाकायचं तर त्या दृष्टिकोनातून परत एकदा नीट लक्षामध्ये घ्या, दोन रेषाखंडांची लांबी काढत असताना मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवा, आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने स्टेप्स मी वापरलेल्या आहेत त्या स्टेप्सचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी ही गणितं सोडवायची आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीची स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ही गणित जर उतरून काढलं तर मला वाटतं तुम्हाला काही एक अडचण येणार नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने याच्या पुढची काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतील, या ठिकाणी अजून खाली दुसरा तिसरा चौथा प्रश्न याच पद्धतीचा आहे तर तो तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद।